आज सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक याचिका दाखल झालेली आहे. त्या याचिकेमध्ये त्यांना नोटीस जारी केलेली आहे. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्शन कमिशन समोर जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्यामध्ये त्यांच्या विरोधात 22 फौजदारी खटले चालू आहेत असं सांगितलं होतं. आता त्या 22 खटल्यापैकी एकामध्ये चार्जेस फ्रेम झालेले आहेत आणि बाकी 21 गुन्ह्यांची कोर्टानं नोंद घेतलेली आहे. नागपूरच्या एका ॲक्टिव्हिस्टनं सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की फडणवीस यांनी 2 गंभीर गुन्हे हे निवडणूक आयोगाच्या शपथपत्रामध्ये लपवलेले आहेत. कोर्टाने या सगळ्या खटल्याचा आढावा घेतला आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये नोटीस जारी केलेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने हे एक काहीतरी चुकीच्या पद्धतीनं आरोप केला जातो आहे अशा प्रकारचा वक्तव्य केलेलं आहे. पण आज हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आता ही बाब न्यायप्रविष्ट झाल्यामुळे याचा अंतिम फैसला याला काही दिवस लागतील. म्हणून मी मागणी करतो की मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व 22 फौजदारी गुन्हे आणि जे 2 गुन्हे ज्याच्याबद्दल माहिती कोर्टाला दिलेली नाही किंवा निवडणूक आयोगाला दिलेली नाही या सर्व खटल्यांची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रकट करावी. म्हणजे पारदर्शक प्रशासनाला मदत होईल.